हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मी खूप मजेत आहे. मम्मी अजून पण माझा आवाज असं बसल्यासारखं आहे ग. काय आणलंस? चपली करायचं. काय करायचं? चपली करायचं. चपाती करते. शेंपूर कुठे चाललाय? माझ्याची चप्पल माझी. मग भास ना तुझी चप्पा. भास घरात मंथनला पण मला पण बहुतेक सगळ्यांनाशी थोडी थोडी सर्दी झालेली आहे. कान गच्च झालेले खूप दिवसापासून माझे कान गच्च आहेत. पण आज पण बेड रेस्ट करायची आहे. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे देवीचा. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला गरबा खेळा. आजारी पडू नका माझ्यासारखे. आणि मी तर काय, मला गरबा खेळायचा होता. मम्मी जाऊ ना. हा मम्मी लास्टच्या दिवशी मम्मी बोलते जा तुझ्या रिस्कवर. परत म्हणायचं नाही माझं हे दुखा लागलं आणि ते दुखायला लागलं. पण बघूयात आठवड्यानंतर कसं बरं वाटतंय. तरच जाईल, नाही तर नाही जायची. तर आज सफेद कलर आहे. आणि ना मी ठरवलेलं की म्हणजे रोज एक एक कलर घालायचं किंवा साडी घालायची. आणि फोटोशूट वगैरे करायचं होतं पण सगळं फ्लॉप झालेलं आहे. सो साडी नाही तर व्हाईट कलरचा जो टॉप होता एका जागी जो बसून मी कम्फर्टेबली घालू शकतो, सो व्हाईट टॉप घातलेला आहे मी. आणि त्याच्यावर ऍक्च्युली हे 15 ऑगस्ट साठीचा वगैरे आहे. पण ठीक आहे, मी असंच घातलेला आहे व्हाईट टॉप. आणि आज उपवास आहे. खूप जण उठता बसता करतात, काही जण 9 दिवस करतात. पण आमच्या घरात सगळ्यांचा उठता बसताच आहे, म्हणजे तिघींचा पण उठता बसताच आहे उपवास. 9 दिवस नाही पकडत आम्ही. आणि ते पॉसिबल नाही एवढे 9 दिवस कंटिन्यू रोज उपवास पकडणं आणि ते खिचडी वगैरे खाणं. पण ठीक आहे, आता आमचा उठता बसता उपवास आहे. तर माझी मॉर्निंग आत्ता झाली. म्हणजे किती वाजलेले आहेत? 1 वाजलेत. आणि 1 वाजता माझी मॉर्निंग झालेली आहे. गोळ्याने मला खूप झोप येते, मला जागच येत नाही एवढी झोप येते. तेव्हा मम्मीने मला बळजबरी उठवले, उठ उठ खाऊन घे काहीतरी. सो आता भूक तर लागली आहे. आता डायरेक्ट मम्मी काय घेते मला बघूयात खायला. छत्री दाखव, इकडे या. कशी घ्यायची छत्री? अशी घ्यायची. पाऊस येतोय. कुठं? आम्हाला तर नाही दिसत पाऊस. कोणत्या घरी आला? आपल्या घरी आला. काय नाही आणायचं? बाबा आणणार खाऊ. तेवढे कष्ट नको घेऊस. नको आणू, बाबा आणतील. खेळण्यातला रवी आहे त्याला तो छत्री बोलतोय. अरे गुच्छी अडकला का? अडकला का? अरे डोक्याला लागेल. बहरी डोक्याला लागेल. बहरी ए, तू चहा दे ना मला. चहा बनवून द्या मला. येतेशी येते नको. मला चहा बनवून दे ना. काय बनवायचं? मला चहा दे ना. आईने मला चहाच नाही दिला. अरे काल वरने आज माझा उपवास आहे. मला खिचडी बनवून दे. हा तुझी भांडी आण इकडे सगळी. चल. अरे चप्पा नाही करायचा आज. मला चहा दे ना तू बनवून. चहा असं चप्पा करतो तू? बर चहा दे मला बनवून. चहा ठेवा. गमर गमर चहा दे मला. चपाती मम्मी दोन्ही हाताने चपाती ठेवतोय. एवढा मोठा खालताय का तुझा? बाप रे. दुसरा कलता आण ना तुझा. कलता दुसरा आण. आई तुला कलता देते बघ दुसरा. यांनी चप्पा भाज. उजव्या हाताने. उजव्या हाताने त्याने ना बाबू. यांनी चप्पा भाजायचा असतो. यांनी चप्पा भाजायचा. पुरी करायचंय का तो? बाप रे मला माहीतच नव्हतं रे. बघ मम्मी पुरी करायचंय म्हणतो. ते त्यांनी चप्पा करायचंय. बाप रे. आणि असं हात लावायचा का? हात भासणार नाही का तुझा? नाही भाजत का?
काय आहे? पुरीची भाजी. कसली भाजी? पुरीची भाजी. कसली? खिचडी दिली. खाल्ली आज छान झाली. आता आहे ना मला चहा दे ना बनवून. मंथनचा चपातीचा डब्बा बघा आमच्या किती छान आहे बापले. काय निघेल आजकाल मंथनला घरात बसून बसून कंटाळ येतो. तो जेवण बनवत असतो आमच्या भांड्यांमध्ये म्हणून पप्पा जाऊन त्याला भांडे घेऊन आलेत. आता तुमचं टी व्ही बघत राहतो. त्याच्यात चहा बनव, मला चहा बनव हा सोनू. गॅस पण चालू केला खालून बटन. असं हात नाही ठेवायचा, हात भाजू येणार नाही होत का? बर. साखर तुझी चहात काय काय टाकतात रे? अजून पावडर चहा टाकायची. चहा पावडरला पावडर चहा म्हणते. अजून मिरची पावडर. मिरची पावडर कोणी टाकली होती बाबू चहा मध्ये? नाही टाकायची. पाणी बोल, पाणी टाकायचं. असं हलवायचं. झालं का चहा? मला द्या आता चहा. देते का? देतो बोलायचं, देतो. म्हणतात मला दिली आणि तुला खिचडी का? तुला नाही खायची? तू कोणासोबत खाणार? बाबू त्याच्यात नाही यायचं. कासू आई घासेल भांडी आणि मग काय आणायचंय? काय आणायचंय? काय आणायचं म्हणतोय ग? कुठं चालू मी? मला बरं नाही, मला दुखतंय. हॅपी काय नीट मग? अरे नीट संग्रडू नको बाबू, माझं दुखतंय. कुठ? पाऊस आला का? आणि मला छत्री त्याच्यात दोघ बसणार आहे का आपण? त्याच्यात दोघ बसू का आपण? काय नको? नाही लागत पाऊस. बाबू एक काहीतरी खा. हा बाबू. ए बाबरू, आमचा बाबू लय रडलाय आता. हो की नाही? कोणी मारलं रे सोनू तुला? हा कोणी? माऊनी. माऊनी जवळ घेतलं तुला आणि माऊनी मारलं? हा आईनी मारलं ना? हा पोराच्या एका हातात केळ, एका हातात मखाना. मज्जा चालू आहे बाबूची पण माझ्यासोबत. हो की नाही? ए गदडी. सांगणार का नावरे? मग काय सांगतो? अरे आला तो हुशार आहे तो. नटून स्वर पालखीत झाली, नीट माझी गरबा खेळाया निघाली. सात सवासनी सात बहिणी झाल्या गोळा, येड माळी चाले येडामायचा सोहळा. खेळती जो मान पादे, खेळती जो मान आणि पा द्यायला सांगितलं. माऊ माऊ कुठे गेलेली? कळाली माऊजी गरबा खेळाया निघाली. नटून स्वर पालखीत झाली, माझी गडाई गरबा खेळाया निघाली. लागण्याचा खेळ चाले आनंदी आनंद, गजरले सुटेला सुगंध दरुनिया बाजू. काय बोलते आई? काय बोलते भजन बोलते ना? भजन कशी म्हणती रे? काय म्हणती रे? ए माऊ कुठे गेलेली रे तुला सोडून? खाली नाही फिरायला गेली होती तुला घेऊनच नाही गेली ना माऊ?
तुझा वडाच केला माव कशी उडा मारती रे कशी आजी अशी कशी अशी आणि बॉल कशी फेकते अशी फेकते एका पोराचं टुक टुक माकड केलं ना माऊनी माझी काढली तुझी काढली तुझी कोणाची व्हिडिओ काढली बाबू आपण डोले माझी एवढी चांगली तर बोलती तरी काय म्हणती पंढरीच्या पांडुरंगा मम्मीची आतापासून हरिपटाची तयारी चालू झाली एवढं चांगलं अगं आत्ताशी काढलं काढायचं ना बाबू आई कशी बोलते भजन आई कशी बोलली भजन छान बोलली का रे छान बोलली आई भजन छान बोलली ना आई अभ्यास करते बघ किती अभ्यास करते आई बाबा नाही करत अभ्यास आई अभ्यास करते बाबा नाही करत अभ्यास झाला मंथन तर परत सगळा स्वयंपाक चालू आणि मला उठवायला येतोय सारखा सारखा हो की नाही मंथनला सांगा नाही मला सारखं त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत बरोबर घेऊन येईन तू वेलकम बोलायचं बाबू आई थँक्यू म्हटली ना माझी सांगते प्लीज म्हण ना एकदा प्लीज आई प्लीज म्हण ना प्लीज अरे प्लीज प्लीज म्हण प्लीज म्हण ना दोन शब्द आहे दोनच प्लीज प्लीज बघितलं किती आग आहे बघ किती आग माऊ तुला मी देऊ चौकी देऊ का जेली चौकी देऊ मग प्लीज म्हण बोल प्लीज प्लीज बोल प्लीज नाही भेटला का केक तुला कोणी आणला कधी आणला कापायचं ना खायचं तो खा कोणाचं आहे हॅपी टू कोणाचं आहे पुसत तुझा चमचा अरे आईकडून चमचा आणता तू चमचा नको घेऊ मी म्हंटलेलं करा म्हणून बाबू आईने काय केलं तुला जेवायला काय केलं जेवायला अरे बाबू मशीन लावली का मम्मीने केले जेवायला मम्मी कसल्या पुऱ्या केल्यात बटाटा आणि राजगिऱ्याच्या का वरईच्या राजगिरीच्या केल्या का काय केलं काय शेंगदाणे केले शेंगदाणे अगं पाऊ वरईचं आणले पप्पानी राजगिरं म्हणती वरईचं पिठं आणायला लावलं मम्मी तू काय अग मम्मी कन्फ्युज झाली तर वरईचं आणि बटाट्याची उकडलेलं बटाटा मिक्स करून पुऱ्या केल्यात आणि शेंगद्यांची चटणी काय करतोय काय करतो ते आजू काय करतो आजू काय करतो तू तुझ्या बाजूला करतो स्वतःच येते का शिज होता
चालले बाबांची मालिश करायला. तुझ्या तोंडाला लागन. बाळा फडके खाशील. पडशीन पुढे नको येऊ मला नको. आज फर्स्ट डे होता नवरात्रीचा, तो आजचा गरबा मिस झालेला आहे आणि मला बघायला पण नाही जात आलं आणि कोणीच नाही गेलं बघायला देखील, कारण पहिल्या दिवशी एवढा काही एन्जॉय नसतो म्हणून. तर बघत उद्यापासून ताईन ते गेले तर जातील, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच. आणि आज उपवास सोडायचा नव्हता, देन आम्ही आता उद्या उपवास सोडू. तर उपवासाला आत्ता काय केलेलं मम्मीने ते बघितलंच, तुम्ही पुऱ्या केलेल्या आणि पप्पांना आणि मंथनला पोहे केलेले. आणि ट्रॅम्पलिन पार्कच्या व्हिडिओला पण खूप चांगले व्ह्यूज आलेले आहेत. अशा सगळ्याच व्हिडिओला व्ह्यूज द्या आणि त्याच्यामुळे माझी काय कंडिशन झाली ते तर तुम्हाला समजलंच असेल. अजून नसेल माहिती तर लास्ट व्हिडिओ जाऊन बघा, त्यात तुम्हाला समजेलच की मी बेडरेस्ट का करते ते. तर आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मला इन्स्टाला देखील फॉलो करा. आपण भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.